सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केलेत। राष्ट्रवादीनं 70,000 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप मोदींनी केलेला आहे। राष्ट्रवादीनं सिंचन घोटाळा केलाय, महाराष्ट्र बँकेतही घोटाळा केल्याचा आरोप मोदींनी केलाय। त्यामुळे राष्ट्रवादीला मतदान करू नका असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे। माझा बूथ सर्वात मजबूत या कार्यक्रमात ते बोलत होते। इतर पक्षांनीही मोठे घोटाळे केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। किमान 20 लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही पंतप्रधानांनी केलाय। अगर मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है। इन पार्टियों के घोटालों का मीटर कभी डाउन ही नहीं होता। इन पार्टियों के पास घोटालों का ही अनुभव है। इसलिए अगर कोई गारंटी है इनकी, तो एक ही गारंटी है, और वो गारंटी है घोटालों की गारंटी। तर पंतप्रधानांनी राष्ट्रवादीवर हे गंभीर आरोप केलेले आहेत। 70,000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलेला आहे। सिंचन घोटाळा राष्ट्रवादीनं केला, महाराष्ट्र बँकेतही घोटाळा केल्याचा आरोप मोदींनी केलेला आहे। तसंच राष्ट्रवादीला मतदान करू नका असं आवाहन सुद्धा मोदींनी केलंय। माझा बूथ सर्वात मजबूत या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान बोलत होते, तर राष्ट्रवादी बरोबरच इतर सर्व पक्षांवर सुद्धा त्यांनी घोटाळ्याचा आरोप केलेला आहे। किमान 20 लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप पंतप्रधानांनी केलाय। गांधी परिवार के बेटे बेटी का विकास करना हो तो फिर कांग्रेस को वोट दीजिए। आपको मुलायम सिंह जी के बेटे का भला करना है तो फिर समाजवादी पार्टी को वोट दीजिए। अगर आप लालू परिवार के बेटे बेटियों को उनका भला करना चाहते हो तो आरजेडी को वोट दीजिए। आपको शरद पवार जी की बेटी का भला करना हो तो आप एनसीपी को वोट दीजिए। आपको अब्दुल्ला परिवार के बेटे का भला करना हो तो आप नेशनल कॉन्फ्रेंस को वोट दीजिए। आपको करुणानिधि जी के बेटे बेटियों पोते पोतियों का भला करना हो तो डीएमके को वोट दीजिए। आपको के चंद्रशेखर राव की बेटी का भला करना हो तो आप बीआरएस को वोट दीजिए।